मध्यस्थी. अरे केवढ्या लांबचं स्थळ काढलंय तुम्हाला, परत मला सासरवाडीले याचं म्हणतात तेलावारी मागवली मी. अहो जवळ आलोय, फक्त 4 किलोमीटर पुरगीत घर राहिलंय बघा. विसल्या पुरट्या, पुरगी बघायला म्हणून तुझ्या बरं आलं आणि एका गाडीनं चौघ जण घेऊन निघालायची. मागच्या वेळेला पण ट्रॅक्टर मधनं घेऊन गेला. अरे मग ट्रॅक्टर पेक्षा बरं आहे का नाही? कुठलं बरं? बुरट्यामध्ये बसून माझं चिमाटलं. पाय बुरट्या, पाय चिमाटलं. गाडी थांबू, गाडी थांबू. काय झालं? अरे जरा मूत्र विसर्जन करतो की. अरे मूत्र विसर्जन. अरे लघवीला जाऊन येतो की, लय लागले. बर बर, लवकर जाऊन या, नाहीतर इथेच करशील. शिकतो येतो येतो. सुपरविजन जा लवकर. लका तुझा तडच लईत आणका लका. मला पण करूया, मला पण आले जाऊ. काय नगो थांब. पाहुणे पुरगी लाका ते काय, पंचकृशीत दाखवायला असली पुरगी नाही, एवढी दिकणी पुरगी आहे ही. असला ऐकलं की छतीनं कळच येते माझ्या. काय झालं? अरे मध्येच त्या मागच्या टायमाला तुझ्या भावानं कसली काळी कुट्ट पुरगी धावलेली माझ्या या फडतूस आपल्या गोंडस विश्लेला शोभासारखी तर होती का? ही पुरगी बी चालली असती पण त्या पुरीचा बाप खर्चाला 5 लाख रुपये मागत होता. होय, आणि तरी मी शेवटी तयार झालेलो आणि तुमचा भाव आला. म्हटला पोरगीचा बाप माझ्या शब्दाच्या बाहेर नाही आणि गेला इचारायला आणि त्याच बाने त्याला कुंतला आणि बाहेर फेकून दिला. आम्हाला मी ताण लावली तिथनं. विश्लिया खरंच लय वाईट मारलेली आहे ज्या भावाला त्या मध्येच त्याला. पोरगीचा बाप माझ्या शब्दा बाहेर नाही, मी जाऊन सांगतो आम्हाला पोरगी पसंद आहे. तुम्ही इथं थांबा, मी आज जातो. अरे विश्लिया, तो मध्येच त्याजून बाहेर कसा आला नाही? काय करतोय? काय माहिती. बर जाऊ दे तो विषय, पण ह्या पावटी पुरगेचा बाप माझ्या ह्याच्या बाहेर नाही. मग ह्याच्या आत आहे? अहो म्हणजे शब्दाच्या बाहेर नाही. हा तुमचा शब्द म्हणजे आथू. कोण विचारत का काळ कुत्र तुमच्या शब्दाला? ह्या पावटीला फक्त पुरगी बघा हो आणि मग मला सांगा. चला बर, चला चला. लय भाषण टाकू नको मध्येच त्या, तुझी लाका लय नाटकी असते ती. ती भावान पण नका करून ठेवलं वाटू. बसा बसा लवकर बसा. मध्ये ती रस्ता बरोबर आहे का? त्याला विचारा, त्याला विचारतो. थांब दादा. हा मावशी, चिपळगावला येऊन रोड जातो का? चिकावत पोलीस. काय भेट्यानू, कुठे निघाला चोबलशीट? 500 रुपये काढा. चोबलशीट? चोबल कुठं? दोघच आहे आम्ही. ही काय? अरे कुठे गेली दोघ? ए काय करताय? उठा साहेब, आम्ही गाडी ढकलत आणल्या, गाडी बसलो नव्हतो. अरे मी बघितलं तुम्हाला गाडी बसलेलं. 4-4 जण कुठे निघालाय खरं सांगा. अहो साहेब, पुरगी बघाय निघालेलो. काय? अरे म्हातारा झालं तरी पुरी बघताय? लाज बाळगा जरा. अहो साहेब, पुरी बघाय म्हणजे विश्लेला लग्नासाठी पुरगी बघाय निघालो. या काय? 1000 रुपये काढा. 1000? आता तर 500 काढा म्हणला सर. आता 2000 रुपये काढा. सुकाळी जानू लग्न करते ती, सगळ्यांची लग्न होती ती, माझं लग्न उन्हा झालं. या साहेब रडू नका, मी आहे की तुझ्या बर करूया लग्न. तसं नव्हय, ही मध्यस्थी आहे ती. हिने माझं काढलं तर तुमचं मी काढायला होतो. काय स्थळ तुमच्यासाठी? स्थळ हा बर. मध्यस्थी बघा, यांच्यासाठी एखादी पोरगी. 2-4 पोर असणारी चालत्या, म्हणजे 2-4 वर्षात बारकी चालत्या. हा पण 500 रुपये ऍडव्हान्स द्यायला लागते असणी. मग बघतील पोरगी देऊ की. मग आहे की घ्या. ह्याच्यावर फोन करा त्यासनी, मग बघते पुरगी. ही पण दातच दवा नाही. आम्ही डॉक्टर आहे ती, पार्ट टाइम मध्ये ती म्हणून काम करते ती. असं काय जावा यांच्याकडे काढते ती. काय दात? दात काढते ती. आता लगेच फोन करू नका. बर बर बघा बर का पुरगी. हा बघते ती वाट बघा इथं उभारावा. काय बघणार तर विषय आहे का? हा आणि कुठे आडील तर माझं नाव सांगा. उडग्या हवालदार. बर बर उडग्या. काय म्हणलास? साहेब ही उलट काय म्हणणं? याला कोण पुरगी दिना? काय थांबा. मध्ये तीच नका घर. हा हीच आहे. या 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 पाहुण उशीर केलाचा. होय वाटत जरा प्रॉब्लेम झालता. चिंगे पाणी आण ग. अण्णा तसली पुरगी आहे जात तुम्ही. अरे विश्ल्या थांब, ही पुरगी नव. पुरगी नव? मग काही पोरगाय काय? अरे ही नवरी मुलगी नव, तिची बहीण आहे.
अरे विश्ल्या, नवरी मुलगीची बहन एवढी काळी तर नवरी मुलगी तर डांबार असं डांबार बघितले. मागच्या पुरगीची बहन जरा चांगली होती तरी पुरगी तसली कोशागत, आता पुरगीची बहन असले मग पुरगी जपतो तुम्ही. अरे विश्ल्या थांब, आधीच तुला स्थळ मिळणार झाले ती गप चल. काय झालं पाहुणे? काय नाही, नवऱ्या मुलाला जरा संडास लालय. सुकायच्या नाही हो, काय ऐकतायच जरा फक्त पोटात कळाली बाकी काय नाही. तसं असलं तर येऊ तांब्याला लागली संडास करून या राहणार न, आम्ही रोज हो संडासला तांब्या वापरतो. नाही आलेलं मला काय. चला मग चला घरात. नको या पाहुणार. ए फकणीच्या काय पुढे पुढे, नवरी मुलगी मी ऐकत होईस, नवरा मुलगा मी ऐकत होईस. मागे बोला की काहीतरी, काही एकमेकांचं तोंड बघायला आलाय. हे पोराचे वडील आणि हे पोरीचे वडील. पोरगा कोण आहे यातला? दोन नको, एकच पाहिजे आम्हाला. सुकायच्या पोरगा कोणा विचारलं? मग मी पोरगाच आहे की म्हणूनच हातवर केलाय. अरे का शाळेत आला अशी हातवर कराय? पोरगा म्हणजे नवरा मुलगा कोणा विचारलं? अरे मला काय माहित, मग पोरगा कोण आहे म्हणजे मी केला हातवर. नाही तर इन्सेंट करून आला नाही, सोट्या बी विचारतय खोया टाक्याचा ही सोट्या. काय काय म्हणला? अरे काय काय नाही काय नाही. पोरी कितवीला तू? मला बघा आलाय का बहिणीला? बहिणीला मग माझी पंचायची काय करायची तुला? गप आणि च्या प्याचून वाटलं लागायचं. माझी मुठच काय? अगे पोरे तुला काय वाहन मिळत नाही का? नाही बस बसले का बसतेस कुठं? पण वाट नॉनसेन्स, एका टिपिऱ्यात पडेल. पोरगीची बहीण तुला आवडली असेल तर तुझं गहू वाजवू लागलं. घे बस एक वेळ चुली बसून खाल्लं जाळ घाल, पण असलं काय नको. बर पाहुण, जमीन किती एकर आहे म्हटलं तुम्हाला? 35. 30 का 35? मध्यस्थी, काल तर म्हणला होता 30 सांगायची, म्हणूनच 35 एकर कुठनं काढली सा? इथं साधी 35 गुंट पण जमीन नाही आम्हाला. तुम्ही थांबावं बापू. काय म्हटलं पाहुण? अहो तुम्हाला जी मागच्या वेळी जमीन दाखवली की नाही 30 एकर, ती बागायत आहे. पण उरलेली जी 5 एकर आहे की नाही, ती माळावर आहे. तिथं कधीतरीच पाणी येतं. बर पाणी आज ना उद्या येईल पाहुण, काय काळजी करू नका. 30 एकर? विश्ल्या बोलत्या तुम्हाला तर 10 गुंठ जमीन आहे आणि 30 एकर कुठली दावली त्याचनी? अरे मध्येच त्याला शेजाराची जमीन दाखवली आपली म्हणून सांगितलंय. काय गपकी बोलत्या, मध्येच पचकू नको. शेजाऱ्यांनी ती मध्येच ती बघून घेतली. बाकीची काय चर्चा आपली फोनवर झाल्याच. बरं पाहुण, पुरला तेवढं बोलवा की. अगे गोजेरी ये बाहेर. गोजेरी? अण्णा कसलं नाव आहे? कापड दुकानात आलं की वाटतंय मला. गोजेरी न हो गोजेरी. पाहुण पोरग काय बहिरवीर आहे काय? नाही ना, पोरग वाडीवरची स्टोरी बघून कॉमेडी करायला शिकलंय. अरे विश्ल्या काही केवढी पुरगी आहे बघ, तुला का चेंडवागत उचलून घेईल. अरे नुसती उचलून घेणार नाही, काकद उचलून घेऊन गावावर फिरवल. अण्णा पुरगी काय पसंत नाही? चला पाहुण ही पुरगीची आई. नमस्कार. वाचलास भेटिया वाचलास. पाहुण पुरगी कुठं आहे? ही काय यायला लागल्या. विश्ल्या पुरगीनं तोंडावर पदर घेतलाय, मला काय तर घोळ वाटतोय. पाहुण पुरगीला काय विचारा असलं विचारा की. फ्री फायर खेळ येत का? सकाळचं जरा चांगलं काय विचार की. विश्ल्या पुरगीच्या आईला का पुढच्या पोरीची वाटत्या? मग प्रो प्लेअर आहे मी, फ्री फायरच्या 100 लेवल क्रॉस केलेत. बंद कर तुझं कौतुक, तुला काय काम आहे? पाहुण पुरगीला काय विचारा असलं विचारा. बर बर, गाणं गाता येतं का? हो येत की. गोजरी गाऊन दाखव का गाणं? मिले हो तुम हमको बड़े नसीबों से, चुराया है मैंने किस्मत की लकीरों से. मिले हो तुम हमको. वाह एक नंबर आवाज आहे. अण्णा पुरगी पसंद आहे मला. सुकाईच्या मागच्या टायमाला पण तू आणि बीन बघता पुरगी पसंद केलीस. काय झालं? काळ्या कोळशागत पुरगी होती. किती गरम होते आज. त्यामुळे सांगतो या आधी तोंड बघ आणि मग तुझं तोंड उघड. बर बर मध्यस्थी. कान टोकू पाहिजे तुला. तोंड चेहरा चेहरा दाखवा पदर. पुरी
विश्लिया तयार राहा चेहरा बघाय. मला पुरगी बघाली तुम्ही इथं लाईन मारा लागला. बर तुला पोरगी पसंत आहे का विश्ल्या? पोरगी पसंत आहे अण्णा. तुम्ही मराठीला गोडा सांगा वैद्य. तुम्ही अजून म्हणजे सांग. अरे बिट्या पुरगील तर आधी विचार तू पसंत आहेस का तिला. अरे होय मध्येच ती फिक्स फिक्स पसंत आहे पुरगी. बर पाहून ओराला तर मुलगी पसंत आहे. एकदा पुरगीला पण विचारून बघा पोरग पसंत आहे की नाही ती. पोरे आहे का तुला पोरग पसंत? लाजली पुरगी आमची म्हणजे पसंत आहे. आबा काय ग. बर 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 काय झालं पाहुणे? काय नाही पोरीला माहित पोरा समजा बोलायचं आहे. बोलू दे की मग. इथं नव एकांतात बोलायचं आहे. बर बर मग जाऊ दे की गच्चीवर जाऊ. तुम्हाला काय बोलायचं आहे ते बोला. नाही ग पोरी तर आपण पुढचं बोलून घेऊ. जा जा लाजू नको. बर मला सोनं किती घालणार? नाही तुमचं बोला बोला मी इथे बोला मला खायला. छान दिसतेस तू लाजली. बर पाहुण आम्हाला फक्त तुमची मुलगी आणि नारळ द्या. तुमचा पैसा बिसा काही नव्हा आम्हाला. देणार बी नाही. तुम्ही जर आम्हाला 10 लाख रुपये द्या तरच लग्न ठरलं नाही तर नाही. बर विश्ल्या चला उठूया. अण्णा पोरगी पसंत आहे की मला? उठे कुठं? अरे 10 लाख रुपये मागते ती. त्यास नाही दात पाडून पैसे देऊ का? तुमच्या खिडक्या दाताचं 10 पैसे बी देणार नाही कोणी. काय करूया मग? बघा आपल्याकडे 10 गुंठ जमीन आहे ती इकूया आणि पैसे देऊया. नाटक करू नका तिकडं असते. काय झालं मग? काय नाही असं लय आनंद झालाय. 10 लाख रुपये द्यायला तयार आहे ती. एक नंबर माणूस आहे. चला मग लग्नात सुपर फुडून घेऊ. विश्ल्या अभिनंदन भावा अभिनंदन. लग्नानंतर ए होजेरी आपलं गोजेरी गोदावरी काय नाव जर ए गोजेरी. अब्बा डब्बा जब्बा. अब्बा डब्बा जब्बा. अरे हे काय होत? अब्बा डब्बा जब्बा. अब्बा डब्बा जब्बा म्हणजे तुमच्या आबान नाव ठेवलं काय गोजेरी? अब्बा डब्बा जब्बा. अरे काय अब्बा डब्बा जब्बा कुठल्या भाषेत बोलते ती? अब्बा डब्बा जब्बा. अरे मराठीत बोल ही कोड भाषा काय समजना मला. अब्बा डब्बा जब्बा. तेलाचा डब्बा पाहिजे का तुला? अब्बा डब्बा जब्बा. आबाच्या आईचं दोष का खांजळ? मी नाही खांजळ. अब्बा डब्बा जब्बा. बर हावदे माझ्यावर बोलायचं राहते. सरळ एखादं गाणं गाऊन दाखव मस्त पैकी. हा हा गाऊन दाखव. अब्बा डब्बा जब्बा. अब्बा डब्बा जब्बा. अरे गप गप गप. अरे काय भांडी काय लेशवी? भांडी या भांडी भांडी या भांडी. जरा कोकणी सारखं मंजूळ आवाजात असं ठुमकत ठुमकत म्हणकी गाणं. अब्बा डब्बा जब्बा. अब्बा डब्बा जब्बा. गप 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 गप. बस बस आईला काय घोटाळा झालाय? नुसता सावडी पेटी तुई. गाणं बी नाही डायलॉग बी नाही. बरे काम कर मी तुला बघायला आलेलो का नाही? सावजी गाणं गाऊन दाखवलंस ती गाणं गा. अब्बा डब्बा जब्बा. काय तू गायले नाहीस? मग कोणी गायलं? अब्बा डब्बा जब्बा. तुझ्या आईने गाऊन दाखवलं जब्बा. गोजरी गाऊन दाखव गं गाणं. मिले हो तुम हमको बड़े नसीबों से जब्बा. असूत वी अब्बा. अब्बा म्हणजे तुझ्या अब्बाने येऊ डब्बा माझ्या गळ्यात बांधला. आता जातो तुझ्या अब्बाचा जब्बा फाडतो कपडे फाडतो. अब्बा डब्बा जब्बा जब्बा. मध्यस्थी एक नंबर काम केल्याचा. माझी मुख्य पुरगी ते इसल्याच्या गळ्यात मारली. वरनं मला 10 लाख रुपये मिळवून दिल्याचा. 10 लाख कुठं? 3 लाख कमिशन कार्ड आधी माझ. माझ 2 लाख रुपये काढा आधी. अब्बा विश्ले म्हणजे तुझ्या तर आता अब्बा फसवलं मला. अब्बा डब्बा चब्बा तुझ्या तर आता. अरे तुला बघतो. अरे
नमस्कार मित्रांनो, मी वैभव ठोंबरे. नमस्कार, मी विशाल ठोंबरे. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांसोबत शेअर करा. कमेंट करायला विसरू नका.